नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीं स्वागत आहे सर्वांच्या आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी विषय इतिहास या विषयावरील काही महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत एम पी एस सी असो किंवा इतर महाराष्ट्रातील कोणतीही स्पर्धा परीक्षा असो त्यामध्ये इतिहास या विषयावर प्रश्न हे नेहमी विचारले जातात आणि इतिहास असो भूगोल सामान्य ज्ञान अर्थशास्त्र विज्ञान पंचायतराज राज्यघटना किंवा पोलीस भरती तलाटी भरती सामान्य ज्ञान चालू घडामोडी या सर्व विषयावरील व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहास या विषयावरील महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक सुभाषचंद्र बोस यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद सॉरी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची सुभाषचंद्र बोस यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा कधी जाहीर केला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये जातीय निवाडा जाहीर केलेला आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन जॉर्ज युल हे राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अठराशे अठ्ठ्याऐंशी अलाहाबाद या ठिकाणी जे चौथे अधिवेशन झाले या अधिवेशनाचे अध्यक्ष जॉर्ज यूल हे होते तर जॉर्ज यूल हे राष्ट्रीय काँग्रेसच्या अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या अलाहाबाद या ठिकाणी चौथ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार साने गुरुजींनी श्यामची आई ही कादंबरी कोणत्या तुरुंगात लिहिली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नाशिक साने गुरुजी यांनी श्यामची आई ही कादंबरी नाशिक नाशिक या ठिकाणच्या तुरुंगात लिहिलेली आहे प्रश्न क्रमांक पाच आहे शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या शासकाच्या दरबारी सरदार होते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आदिलशहा आदिलशहा या शासकाच्या दरबारी शिवाजी महाराजांचे वडील हे होते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा अकबराने कोणती नवीन कर व्यवस्था निर्माण केली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रियाज उस ईशा ही रियाज उस ईशा ही अकबराने निर्माण केलेली नवीन कर व्यवस्था आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात राष्ट्रीय स्वातंत्र्य आंदोलनात महिलांना सर्वप्रथम कोणी सामील करून घेतले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महात्मा गांधी महात्मा गांधी यांनी राष्ट्रीय स्वातंत्र्य आंदोलनात महिलांना सर्वप्रथम सामील करून घेतलेले आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ ड्यूक ऑफ कॅनॉटला महात्मा ज्योतिबा फुले शेतकऱ्यांच्या वेशात कधी भेटले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये ड्यूक ऑफ कॅनॉटला महात्मा ज्योतिबा फुले शेतकऱ्यांच्या वेशामध्ये भेटलेले आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ महर्षी कर्वे यांनी ग्राम प्रशिक्षण मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी केली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एकोणीसशे छत्तीस महर्षी कर्वे यांनी ग्राम प्रशिक्षण मंडळाची स्थापना एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये केलेली आहे प्रश्न असा देखील विचारला जाऊ शकतो की महर्षी कर्वे यांनी एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये कोणत्या मंडळाची स्थापना केली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ग्राम प्रशिक्षण मंडळाची स्थापना महर्षी कर्वे यांनी एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये केलेली आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा सर चार्ल्स वूड भारत मंत्री झाल्यावर शिक्षण खात्याची स्थापना कधी करण्यात आली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अठराशे चोपन्न अठराशे चोपन्नमध्ये मध्ये सर चार्ल्स ऊट भारत मंत्री झाल्यानंतर शिक्षण खात्याची स्थापना करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा एकोणीसशे आठमध्ये मध्ये अमेरिकेत फ्री हिंदुस्तान हे पत्रक कोणी काढले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तारकनाथ तारकनाथ दास तारकनाथ दास यांनी एकोणीसशे आठमध्ये अमेरिकेत फ्री हिंदुस्तान हे पत्रक काढले आहे तारकनाथ दास यांनी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहास या विषयावरील एकूण बारा प्रश्न अभ्यासले आणि अशाच प्रकारे इतिहास या विषयावर इथून पुढेही तुम्हाला आपल्या चॅनलवर प्रश्न पाहण्यास मिळतील आणि या अगोदर देखील आपल्या चॅनलवर इतिहास या विषयावर भरपूर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेले आहेत ते जर पाहिले नसतील तर पाहून घ्या कारण सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये इतिहास या विषयावर प्रश्न नेहमी विचारले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच व्हिडिओ आवडलास नक्की एक लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा व शेजारी बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणारे सर्व नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील चॅनल नवीन आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण तुम्हाला असे स्पर्धा परीक्षेविषयी सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध होतील तर धन्यवाद